पुणे जिल्ह्यामध्ये सुद्धा आज तब्बल 15 दिवसांनंतर पावसाचं आगमन झालंय. तासभर पावसाची जोरदार बॅटिंग झाली आणि पुण्यासह पिंपरी परिसरामध्ये सुद्धा जोरदार पाऊस झाला. याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी मिकी घई यांनी. पंधरा दिवस पाऊस नसल्यामुळे गणेशोत्सवाची तयारी तर जोरदार करण्यात आली आणि जोरदार करायला वावही मिळाला. मात्र 15 दिवसांनंतर पुण्यामध्ये आज गणेशोत्सवाच्या पहिल्याच दिवशी, गणरायाच्या आगमनाच्याच दिवशी, पावसानं जोरदार बॅटिंग केली. ऐन गणेश चतुर्थीच्या दिवशी पुणे शहरात पावसाने दमदार हजेरी लावली आहे. जवळपास 1 तास झालेल्या पावसानंतर पुणे शहरातील अनेक रस्त्यांवर पाणी साचलेलं आहे. त्याचबरोबर आज बाप्पांच्या आगमनासाठी अनेक मंडळांनी मिरवणुका काढल्या होत्या, त्याच्यावर देखील या पावसाचं परिणाम झालं. सुंदर सजावट अनेक मंडळांनी केलेली आहे. जर आपण समोर बघत असाल तर सुंदर अशी सजावट आहे. पावसामुळं त्यांची देखील तारंबळ या ठिकाणी उडालेली होती. आणि आत्ता मी डेक्कन परिसरात आहे, इथं देखील जर आपण बघितलं तर रस्त्याच्या बाजूला पाणी साचलेलं आहे. अशीच चित्र पुणे शहरातील अनेक ठिकाणी आहे. खरं तर मागील 15 दिवस पावसाने विश्रांती घेतलेली होती. काल रात्रीसुद्धा पुणे शहरात काही 1 ते 1.5 तास पाऊस झाला आणि आज पुन्हा एकदा पावसाने पुणे शहरात दमदार हजेरी लावली आहे. कॅमेरामन राजेश बिडकर सह मी मिकी घई, एबीपी माझा, पुणे. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.